नमस्कार, मी स्वामिनी. स्वामिनी व्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. बोलू कौतुके मित्रांमधील कलाकार या सिरीजच्या सीझन 2 मध्ये आपण आत्ता आहोत. आजच्या भागात जे पाहुणे कलाकार आपल्याकडे आलेले आहेत ते म्हणजे पुण्यातील सुप्रसिद्ध गायक प्रशांत नासेरी. बोलू कौतुके सिरीज बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना प्रशांत नासेरीचा खूप नमस्कार. माझ्या आईची जी मावशी आहे तर तिचा तो मुलगा अर्थात आणि हे जे नातं आहे आमचं ते खऱ्या अर्थाने बऱ्याच या म्युझिक फील्डमधल्या लोकांना काही लोकांना माहिती आणि काही लोकांना माहिती नाही आहे. म्हणजे असं होतं की बऱ्याच कार्यक्रमांमध्ये आम्ही एकमेकांना भेटतो आणि मग असं बरेचदा होतं की हे प्रशांत नासेरी आणि मग आम्ही एकमेकांकडे बघून हसतो की तो माझा मामा आहे असं बरेचदा होतं. पण या निमित्ताने म्हणजे बोलू कौतुके मित्रांमधील कलाकार या सिरीजच्या निमित्ताने आज तू चॅनलवरती आला आहेस आणि तुझा जो सांगीतिक प्रवास आहे तर तो मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना तो प्रवास तुझा कळावा ही माझी इच्छा आहे. तर गप्पांना पण सुरुवात करूयात. बिलकुल. मला सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घ्यायला आवडेल, जरी मला सगळं माहिती असलं तरी प्रेक्षकांसाठी, की तुझं जन्मगाव, तुझी शाळा आणि तुझं कॉलेज, म्हणजे जो सुरुवातीचा सगळा प्रवास आहे त्याबद्दल सांग. सगळ्यात पहिले आपलं बोलणं सुरू असताना बरेचसे माझे शब्द जे आहेत ना ते हिंदी राहणार आहेत, कारण माझं जन्मगाव तसं माझी आई दादरची आहे, तर त्याच्यामुळे माझा जन्म मुंबईचा आहे आणि माझे वडील कारण भिलाई हे मध्य प्रदेशमध्ये मध्ये सगळ्यात मोठं जे स्टील प्लांट आहे तिथे होते, त्याच्यामुळे माझं 12वीपर्यंतचं शिक्षण भिलाईला झालेलं आहे आणि एक तिथली जे तिथलं जी बोलीभाषा जी होती ती हिंदी असल्यामुळे माझं हिंदी जास्त वावर जास्त हिंदीत होता. त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं, केमिकल इंजिनिअरिंग केलं मी नागपूरहून. तर नागपूर पण हिंदीच करता प्रसिद्ध आहे, त्यामुळे माझ्या बोलण्यात खूप हिंदी शब्द येऊ शकतात. जरी मी आता बराच काळ पुण्यात राहिलो तरी मग त्यामुळे आता जरा मराठी सुधारली असं म्हणता येईल. क्या बात आहे. खरं तर ज्या प्रोफेशनमध्ये आता मी आहे त्याचा त्या काळात काहीच संबंध नव्हता, कारण भिलाईमध्ये असताना तिथलं वातावरण जे असं होतं की तिथे सगळे स्टील प्लांटमध्ये काम करणारे तोच सगळा वर्ग होता आणि त्यात सगळ्या भाषिक लोक होते, त्याच्यामुळे तिथं कॉस्मोपॉलिटन वातावरण आपण जे म्हणतो तसं होतं. तर सगळ्या भाषिक असल्यामुळे आमची एक कॉमन भाषा म्हणजे हिंदी असायची. तर तिथे सगळ्यांचं एम म्हणजे हे असायचं की डॉक्टर आणि इंजिनियर्स या दोनकडेच तिथे सगळ्यांना हेच माहिती होतं. त्यांच्या तिथले काम करणाऱ्यांची मुलं कुठं जाणार तर हे, आणि तिथे कोचिंग खूप चांगली होती, म्हणजे इंजिनिअरिंग आणि डॉक्टर करता कोचिंग खूप चांगली होती, त्यामुळे आमचा फोकस तो जास्त होता. एक्स्ट्रा करिक्युलरवर भर देणं हा खूप जास्त नव्हता, ज्याच्यात खूप जास्त आतमध्ये कलेचा असेल खूप हे आणि त्याला कुठेतरी अगदी आग जी आपण म्हणतो ती असेल तरच अशी मुलं पुढे आली. अदरवाईज मला तेव्हा ती ओळख नव्हती की असं काही होऊ शकतं. पण माझ्या घरात असं म्हणेन मी की आईमुळे कंटिन्युअस घरात संगीत सुरू असायचं, रेडिओ सुरू असायचा, आमच्याकडे टी व्ही पण त्या काळात सगळ्यात पहिला टी व्ही आमच्याकडे आला होता, त्यामुळे आमच्याकडे गाणी सतत गाणी ती कानावर पडत गेली आणि मराठीत पण पडायची पण हिंदी जास्त, त्यामुळे जेव्हा मी गाणं सुरू केलं खूप उशिरा तेव्हा हे मला खूप असं खूप कठीण नाही गेलं, कारण मला ही गाणी माहिती होती. बरोबर बरोबर. तेव्हा भिलाईहून नागपूर म्हणजे 5 तासावर आहे, पण तिथलं सगळ्यात चांगलं कॉलेज आपल्या भारतातलं केमिकल इंजिनिअरिंगचं जे कॉलेज होतं तिथे माझी ॲडमिशन झाली होती. तर त्यामुळे ते आमच्याकरता स्वप्न होतं की तिथे ॲडमिशन मिळणं, पण खरं सांगू तर तिथेच तो प्रवास पण सुरू झाला की तिथे पहिल्यांदा अशा गोष्टी करायला मिळाल्या की मित्रांमध्ये असताना इंटर कॉलेजिएट आपण जे म्हणतो तशा गोष्टी तिथे घडल्या. ॲक्सिडेंटली मी एखाद्या इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनमध्ये जाणं आणि कधीतरी कुठल्या तरी एक आमच्या कॉलेजमध्ये अंताक्षरीची कॉम्पिटिशन झाली होती, तिथे मी काही गाणी गुणगुणले होतो. तेव्हा काही सिनियर्सने ऐकलं होतं आणि त्यांनी मग ते सांगितलं की अरे ही अशी अशी कॉम्पिटिशन आलेली आहे आणि आम्ही नाही जाऊ शकत तर तू जा. बरोबर. आणि आम्ही तिथे नुसतं सगळे मित्र माझ्याबरोबर मेडिकल कॉलेजमध्ये होती कॉम्पिटिशनची आणि तिथे आम्ही मस्ती करायला गेलो होतो. आम्हाला काहीही दुसरं
म्हणजे हेतू कोणाचाही नव्हता. बरोबर. आणि माझ्या डोक्यात होतं की काय करावं काय काय, तिथेच काहीच नव्हतं. आणि अचानक तिथे जाणं आणि त्या वातावरणात जाऊन तिथे जाऊन परफॉर्म करणं आणि जिंकणं हे खूप मोठं, ते एक सॉर्ट ऑफ म्हणजे आता मी आठवतो तुम्हाला असं स्वप्नच वाटतं, पण तसं झालं आणि ते थोडासा टर्निंग पॉईंट होता तो. अचानक लोकांची नजर सगळेच बघायला लागले, मग अरे क्या बात है, क्या बात है, खूप मस्त. आता तू म्हणलास तसं की तो प्रवास तुझा सुरू झाला होता, तू इतके आता स्टेज शो केलेले आहेस, तू सुप्रसिद्ध गायक आहेस, पण म्हणजे आता मी माझं संपूर्ण कुटुंब हे काळे कुलकर्णी कुटुंब हे कलाकारच आहेत आजोबांपासनं, तर आम्हाला सगळ्यांना एकच कॉम्प्लिमेंट येते, तुम्ही सगळे वेडे आत्रे. हे वेड जे असतं ते खरं तर चांगल्या दृष्टीने ते वेड असतं. मग हे जे संगीताचं वेड आहे, गाण्याचं वेड आहे, ते त्या कॉम्पिटिशन नंतर तुला केव्हा वाटलं की हे आपण आता करायचं आहे? हे थोडं हळूहळू प्रोसेस ही झाली असं म्हणेन मी. ते वेड म्हणून नाही आलं, पण ते वेड असायला हवं. ते वेड असल्याशिवाय कलाकार वेडाच असला पाहिजे. करेक्ट. बरेच वेळा असं होतं की आपण एखाद्या कलाकारच्या घरात, जसं तू तू कलाकारांच्या घरातच पैदा झाली आहेस, त्यामुळे तुझ्या कानावर आपोआप त्या गोष्टी पडत गेल्या. तुझ्या त्या जीन्समध्ये आहे, त्याच्यामुळे माझ्या जीन्समध्येही होतं ते, आईमुळे त्या गोष्टी होत्या. पण मला लकीली, मी असं म्हणेन की माझ्या नशिबात असे मित्र आले की जे जेव्हा मी कॉलेजमध्ये जो इंटर कॉलेज जिंकलो होतो त्याच्यानंतर मला तिथला सगळ्यात चांगला ग्रुप जो होता सौरसुमनांजली, तिथे मला तेच लकीली एंट्री मिळाली की तिथला एक कोणीतरी सिंगर होता जो मुंबईला, त्याला दुसरी नोकरी मिळाली होती म्हणून तो जात होता, आणि तिथे एक ती जागा रिक्त झाली होती, आणि तिथे मला त्या लोकांमध्ये बसायला मिळालं. आणि कोणतं तेव्हा सुवर्णा माटेगावकर आणि सगळी तिथली प्रसिद्ध नावं, ती सगळी तिथे अशा ग्रुप, त्यांचा ग्रुप होता. असा अशातनं माझी सुरुवात झाली. जर मी चुकून ऑर्केस्ट्रा लाईन मध्ये मी पदार्पण केलं असतं जर, तर मग तो कल्चरही वेगळा होता. बरोबर. म्हणून माझ्यावर असेच कल्चरनी सुरुवात झाली की जिथे सगळं आम्ही कितीही चांगलं गायलं तरी सगळे ते सुरू जातो ना तुझा, हे होतं असे शिकवणारे लोक होते आणि सांगणारे लोक होते. त्यामुळे तो एक तो फरक पडला. बरोबर. कसं प्रेझेंट करायचं स्वतःला, कसं काय असतं गाणं काय असतं, किंवा स्टेज काय असतो, हे मला स्वप्नच वाटायचं की हे असं गातात. मी कधीच स्टेज बघितला नव्हता, त्यामुळे माझ्याकरता ती सुरुवातच खूप चांगली मिळाली मला. आणि मग ते घडत प्रवास सुरू झाला, घडत गेला. आणि मग इट वॉज अबाउट आपण कसं काय चूज करतो आयुष्यात. तुम्हाला माझ्या मते ते मी त्यावेळेत तसं माझ्यासमोर ती वाट आली आणि मग मी ते चूज केला. वा वा वा, खूप छान. या सगळ्या प्रवासामध्ये रियालिटी शोमध्ये पण तुझा जाण्याचा योग आला होता, आणि म्हणजे तो पण एक आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असं म्हणायला काही हरकत नाही. मग त्याविषयी थोडंसं सांग की तो सगळा अनुभव कसा होता. रियालिटी शोजमध्ये असं असतं की तो काळच असा होता, आत्ताही इनफॅक्ट असंच आहे की आपल्याला सगळ्यांना पाहिजे एक लाईमलाईट हवं आहे की प्रत्येकाला. मी जरी किती चांगला गात असलो, कोणीही कलाकार, पण तो एका त्याच्या ते लिमिटेड असतं सगळं. त्याला जगात जर दिसायचं आहे तुम्ही, तर तुम्हाला कुठला तरी असा एक प्लॅटफॉर्म हवा. तर हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म त्या काळात तरी होता, किंवा सारेगामा जेव्हा सुरू झालं होतं, झीवर जेव्हा होतं, तेव्हा त्याचा एक वेगळा होता. आणि नंतर आता ते हळूहळू बदलत गेलं सगळं, पण तो एक खूप चांगला प्लॅटफॉर्म असल्यामुळे तिथे तेच म्हणतो की परत इतक्या सगळ्या लोकांमध्ये आपलं सिलेक्शन होणं, तिथपर्यंत जाणं, अशी लोकं भेटत जाणं, आणि मग म्हणजे असंच वाटायचं की टॅलेंट तर आहे, सगळं काही आहे, फक्त मेहनत अजून पाहिजे आणि फोकस मेहनत हवी. कारण ते मग असे लोकं भेटत गेली, आणि जेव्हा असे लोकं भेटतात आणि स्पेशली मुंबई किंवा पुण्या साईडला भेटतात, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं काय शिकता. कारण आज आम्ही ज्युनियर्सकडनं पण, जे आता आमच्या नंतर आलेले लोक आहेत, त्यांच्याकडनंही प्रत्येक वेळा आम्ही स्टेजवर गेल्यानंतर प्रत्येकात काहीतरी चांगलं असतं, तर ते आपण ते घ्यायचं असतं. मी नो डाऊट बरेचसे असे ज्युनियर्स आहेत की जे आपल्याला बघून येत आहेत, ते म्हणतात की सर आता मला सर बोलू नका, कारण प्रत्येक जण स्टेजवर येऊन तिथे तो परफॉर्मिंग आर्ट आहे. एव्हरी टाईम यू हॅव टू परफॉर्म, एव्हरी टाईम यू हॅव टू, तुम्हाला तो 100 स्कोर करायचे असतात तिथे. हाच एक म्हणजे तुमचा हे असतो, यू कॅनॉट, तुम्ही झिरो आउट नाही होऊ शकत तिथे. करेक्ट करेक्ट. त्यामुळे एक हे असतं, पण माझ्या मते टर्निंग पॉईंट एक माझ्या ह्याच्यात जो होता की हे सगळं करत असताना मी नोकरी पण करत होतो त्या काळात. मी जवळपास 12 वर्ष नोकरी केली. बापरे. आणि नोकरी करत मी, कारण
तेव्हा असं होतं की दोन्ही गोष्टी कसं, कारण इतकं तुम अख्खंच्याख आपलं मॉनिटरिली आपण त्या गोष्टीला हे करू शकू का? बरोबर. पण मी म्हणेन की पुण्यात माझी सुरुवात झाली होती तशी, आणि पुण्याच्या ऑडियन्सनी मला खूप पसंद केलं, आणि खऱ्या अर्थानं मी जे काही आहे त्याच्यात पुण्याचा खूप मोठा खूप मोठा वाटा आहे. कारण त्या काळात मी पहिल्यांदा जेव्हा मी पुण्याच्या स्टेजवर टिळक स्मारकला मी परफॉर्म केलं होतं, सुवर्णासोबत मी सहगायक होतो आणि समोर अरुणदाते साहेब आले होते, तर त्यांना कळलं की हा भिलाईचा आहे, आणि ते तू स्वतः इंदोरचे, तर त्यांना ते एकदम ते हिंदीत त्यांचे सुरू झाले. नंतर येऊन जेव्हा भेटले आणि मला तिचं कार्यक्रम असताना मला एखाद गाण्याला वंशवर मिळाला, तर त्यांना खूप आवडलं आणि ते म्हटले एक सांगू का, की म्हणजे त्यांनी याच्या स्टेजवर सांगितलं होतं की एखाद्या कलाकाराला नेहमी लक्षात ठेवा, पुण्यात एखाद्या कलाकाराला वन्समोर जर मिळाला नवीन कलाकाराला तर खूप कठीण असतं वन्समोर मिळणं. इथे तुम्ही लोकांना नाही, इथे लोकांच्या टाळ्या घेणं म्हणजे तुम्ही जगावर राज्य करू शकता असं इथला तो ऑडियन्स इतका तो चोखंदळ ऑडियन्स आहे, त्यामुळे ते एक तशी छान आठवण. एक पण मग मी नोकरी करताना असं झालं की एक काळ एक तो पिरियड असा येतोच की तुम्हाला यू हॅव टू चूज बिटवीन, कारण दोन्हीकडे ग्रोथ चांगली होती नोकरीमध्ये पण खूप, आणि तेव्हा सोशल मीडियात नव्हता तसा इतका स्ट्रॉंग नव्हता, तेव्हा खूप खोटं बोलायला लागायचं की अरे कार्यक्रम आहे हे ते, तर कार्यक्रम नाही सांगू शकत. मग एक वेळा डिसिजन घेतला मग, आणि त्याच्याकरता मी असं म्हणेन माझ्याकरता माझ्या ह्याच्यात टर्निंग पॉईंट मी म्हणेन थ्री इडियट्स माझ्याकरता टर्निंग पॉईंट, कारण तो काळ असा सुरू होता 2009-2010 की जेव्हा मनात तेच विचार होते की काय करावं आता, की मी मला मनातून मी विचार करतो की मी इंजिनियर तर केलं, खूप चांगल्या मार्कांनी पास झालो सगळं काही झालं, पण आतून मी इंजिनियर नव्हतो, मी आतून कलाकार होतो. क्या बात है. तो किती चांगला होतो मला माहीत नाही, पण जे काही मला मिळत होतं, अप्लॉज मिळत होता, जो लोकांची तारीफ मिळत होती, आशीर्वाद मिळत होते मोठ्या मोठ्या कलाकारांचे, ते माझ्या इंजिनिअरिंग करता नव्हतं मिळत, ते माझ्या कलेकरता मिळतं, मी जे काही करत होतो स्टेजवर त्याच्याकरता. त्यामुळे मग मी तो सिनेमा माझ्याकरता खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरला, आणि मी लिटरली काही दिवसातच मी डिसिजन घेऊन मी की काय होईल दोन पैसे कमी मिळतील, पण ते माझे असतील, म्हणजे ते म्हणतात ना सगळे बरेचसे असे होतं की अरे मरेगा तू योगा जॉब छोडेगा तो, मला मरूंगा लेकिन मौत मेरी होगी, दुसरं नाही ठरवणार मी कसं मरणार आहे ते मी ठरवणार, पण असं नाही झालं. मी सगळं जे काही मी म्हणेन की मेंटली म्हणा किंवा एक आत्मधला जी ग्रोथ झाली ती त्याच्यानंतर. क्या बात आहे. प्रशांत मामा, आत्तापर्यंत तू जे जे स्टेज शो केलेले आहेस किंवा हा सगळाच तुझा सांगीतिक प्रवास आत्ता आपण बोलतोय, पण असं निश्चितच असं झालं असेल की मोठ्या कलाकारांसोबत किंवा अशा काही खास व्यक्तींच्या समोर तू परफॉर्म केलंयस का, आणि त्या रिलेटेड तुझी एखादी छान आठवण आहे का? अशा खूप आठवणी आहेत खरं तर, पण मी असं म्हणेन की ज्यांना मी आदर्श मानतो, या मी पुण्यात आणि मुंबईत जेव्हा मी काम करायला सुरू केलं तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट एक कळली, सगळ्यात मोठं हे की वेळेची किंमत. जो वेळेची किंमत करतो तो कलाकार असो कुठल्याही प्रोफेशनमध्ये, तुम्ही वेळेची किंमत केली तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला सक्सेस काय राहील पण त्याचं ते नक्कीच रिझल्ट चांगले मिळतील. त्याच्यात माझा आदर्श म्हणजे अमिताभ बच्चन, आणि अमिताभ बच्चन आम्ही वेळे होतो त्यांच्याकरता, म्हणजे त्यांच्या ॲज अन ॲक्टर, पण जेव्हा कलेच्या क्षेत्रात आलो तेव्हा माझ्याकरता मी त्या एका कारणाकडून बाकीच्या गोष्टीचं आपण त्यांच्याशी कम्पेअर करू नाही शकत, एक गोष्ट तर त्यांची फॉलो करू शकतो वेळ, त्यांचे इतके किस्से ऐकले होते, त्यामुळे माझ्याकरता ते स्वप्न होतं. 23 सप्टेंबर 2013 संजीवनी सोबतचा कार्यक्रम होता, आणि तो कार्यक्रम एक त्याने मला कळलं की डायरेक्ट एक लोकेशन दिल्या गेली की तिथे पोचा म्हणून, आणि ते होतं अंबानीचं घर. तर अशा गोष्टी सांगितल्या जात नाहीत, म्हणजे आधीपासून सांगितल्या नाही जात. मग तिथे पोचल्यानंतर मग तर ते तिथे अनिल अंबानींचं घर होतं, आणि ते सगळी समोर त्यांचं एक फॅमिली फंक्शन होतं, आणि अचानक समोर आम्ही गात असताना आम्ही स्टेजवर गाणं सुरू केलं, अचानक समोर बच्चन साहेब आणि मिसेस बच्चन आले, आणि आमच्याकरता माझ्याकरता तर मी इट वॉज की मी डोळे पण माझी इच्छा होती की मी आपण हे करतो तर तेही नाही करायचं, त्यांना बघत बसायचं, पण ते बघत होते आमच्याकडे, आणि खूप
ते नाही मी विसरणार नाही ते गोष्ट आणि ते शिकण्यासारखी गोष्ट असे सर्वांकरता, कारण त्यांनी एक मान जो दिला कलाकार म्हणून दुसऱ्या कलाकाराला मान दिला तो की ते आल्यानंतर सगळे त्यांच्यावर नॅचरली त्यांच्याकडे सगळ्यांचं अटेन्शन गेलं, पण ते सगळं करत असतानाही 5 मिनटं का होईना ते समोर बसले आणि त्यांनी गाणं ऐकलं आणि नॅचरली ते गाणं चांगलं सुरू होतं म्हणून ते बसले ते आणि आम्ही लगेच त्यांची गाणी सुरू केली. त्यांच्यावर पिक्चराईज झालेली रिमझिम गिरे सावन वगैरे मी गायलं आणि अजून त्यांची काही होती गाणी आणि त्यांनी असं मागे वळून बघितलं आणि हसले माझ्याकडे. झालं पैसा वसूल झाला की आपल्या आयुष्यातलं सगळं असं असं झालं ते. आणि त्याच्यानंतर 1 तास झाला आणि ते मध्ये ते गेले ते आणि आम्हाला वाटलं गेले म्हणजे आता ते खूप गर्दी होती. तासाभराने त्या गर्दीतून परत ते आले आणि आमचं गाणं जर संपलं आणि त्यांनी स्टेजच्या खाली येऊन आम्हाला असा नमस्कार केला आणि जवळ येऊन आम्ही पण थांबलो आणि मग म्हटले की अब मैं घर निकल रहा हूँ और आप लोग बहुत अच्छा परफॉर्म कर रहे हैं, बहुत अच्छा गा रहे हैं, तो मैं आपसे मिलके जाना चाहता था इसके लिए असं करून. तर आम्हाला म्हणजे मतलब आत्ता मला सांगता नाही मला काटा आला. तर मग आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की सर तुमच्यासोबत बिलकुल आई आहे फोटो. मग तो फोटो काढला आणि तर ही एक गोष्ट खूप तेव्हा नेहमी करता शिकायला आणि मग त्यांचे तर आहेच आम्ही ते मी तर बरेचसे त्यांचे मी फॉलो करतो. मी ते आणि मी क्रिकेट दोन गोष्टी फॉलो करतो. क्रिकेटर्समध्ये सचिन तेंडुलकर माझे आदर्श, म्हणजे की मी त्यांचे थॉट प्रोसेस फॉलो करतो. त्याच्यामुळे विराट कोहली झाले, धोनी झाले, यांचे खूप कामात येतात मला. बरोबर. खूप छान आत्ता सगळं ऐकून असं वाटलं, आम्ही पण आत्ता तिकडे आहोत इतका हा छान म्हणजे ही छान गोड आठवण आहे. अजून असा कुठला क्षण आहे का की जो तू कधीच विसरणार नाहीस, की तो परफॉर्म करताना ती सगळी सिच्युएशन आणि असं कधी काही घडलंय का? हो, असं इनफॅक्ट माझ्याबरोबर 2015 सालपासून दरवर्षी घडतं आहे. मागच्या 2 वर्ष नाही घडलं, पण मी खूप नशीबवान आहे त्या बाबतीत कलाकार म्हणून, कारण खूप मोठे मोठे कलाकार पण ज्या गोष्टी करता मला वाटतं त्यांना ते मिळत नाही, ती मला मिळते. ती म्हणजे आपल्या खऱ्या अर्थाने जे हिरोज आहेत, हे तुम्ही तुला जे सांगितलं की ते आदर्श एखाद्या याच्याकरता, पण असे खरे आपले जे हिरोज आहेत, आपले जवान, आपली आर्मी, आपले फोर्सेस, यांच्यासमोर मी परफॉर्म करू शकतो आहे. आणि तेही कुठे तर आपल्या बॉर्डरवर जाऊन, जम्मू पाकिस्तान बॉर्डरवर मी दरवर्षी 2015 पासून मी 1 आठवडा जातो तिथे. आणि तिथले एक मोठे बिझनेसमॅन आहेत विनोद शर्माजी, ते माझे फॅन होते. ते मुंबईमध्ये त्यांनी काही कार्यक्रम बघितले होते, त्यांनी मला जम्मूला बोलवलं होतं एका कार्यक्रमात परफॉर्म करायला. तेव्हा मला तिथे सगळी आर्मीची मंडळी दिसली आणि मला लहानपणापासून, मी 9th-10th असताना NCCमध्ये होतो भिलाईमध्ये, तर मला खूप इच्छा होती. मला खूप असं ते मी पॅशनेट होतो त्या गन वगैरे असं, तर पण ते नाही तिथे नाही जाऊ शकलो. पण मला ते सांगितल्यानंतर त्यांनी म्हटलं की आपण आर्मीच्या जवानांकरता करू शकतो का? ते म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करतो, विचारतो. आणि त्यांनी ते घडवून आणलं आणि ते 2015 साली मग आम्ही विथ फॅमिली आम्ही एक फिरण्याच्या हिशोबाने 1 आठवडाभर आणि ते करता करता 1 आठवड्याचा टूरच झाला तो. दरवर्षी दर दिवशी आम्हाला एक वेगळ्या पोस्टवर आणि लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळ सगळ्या अशा पोस्ट आणि तिथे आम्ही परफॉर्म करत गेलो आणि त्यांना ते खूप आवडलं. 2-2 तासाचे परफॉर्मन्स असायचे आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला चांगले ऑडिटोरियम्स आहेत तिथे आणि सगळे वर्दीदारी जवान आणि त्यांना खऱ्या अर्थाने ती गरज आहे. पण ते जे काही एक्सपिरियन्स तो मिळतो दरवर्षी कारण ते नाही सांगू शकत, कारण ते येऊन जेव्हा जवान 2 तासाच्या शो नंतर काही लोक येऊन तुम्हाला भेटतात, तुमचा हात धरतात आणि ते म्हणतात की सर आपने जो हमको 2 घंटे का आनंद दिया आहे ना, आपको हमारी 2 साल की उम्र लग जाए. हे सगळ्यात मोठं की मी म्हणतो की आप ऐसा मत कहिए क्योंकि आप लोगों की वजह से हम लोग यहाँ पे सुरक्षित हैं. पण ते खूप वा ते म्हणजे ते अनमोल आहे, ते त्याला काही कुठलाही मोल नाही आहे आपण देऊ शकत. 2019 साली मला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली की जी परत रेअर आहे त्याच्यातही, की मी आम्ही 2-3 वर्ष सलग परफॉर्म केलं तर असल्यामुळे मी एक रिक्वेस्ट केली त्यांना, तिथल्या ज्या सुपिरियर्स होते, की आम्हाला अमृतसरला मी वाघा बॉर्डर जे आहेत खूप प्रसिद्ध आपला अटारी बॉर्डर, तर तिथे परफॉर्म करायची इच्छा आहे. कारगिलचं पण मी सांगितलं होतं, तर नेमकं ते जुळून आलं आणि मला अटारी बॉर्डरला कारगिल विजय दिवस जो आपला 27 जुलैला असतो, तर मला त्याच्या आदल्या दिवशी मला तिथे परफॉर्म करायला मिळालं. पूर्ण स्टेडियम भरलेलं होतं, जवळपास 25,000 आपले भारतीय होते आणि 5,000 त्या साईडला पाकिस्तानी, आणि मला अर्धा तास तिथे त्या परेडच्या आधी देशभक्तीची गाणी गायला
मिळालं. क्या बात है. तो हे नाही मिळत तसं. वा वा वा. सगळ्या गोष्टीमध्ये जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कलाकाराला दोन गोष्टी सांभाळताना खरं तर त्याची तारेवरची कसरत होत असते, ती म्हणजे आपलं घर आणि आपले कार्यक्रम. म्हणजे कुठलेही कार्यक्रम, आपलं रेकॉर्डिंग्स, शूट, या सगळ्या गोष्टी, या सगळ्यामध्ये तुझ्या कुटुंबियांची तुझी तुला दिलेली त्यांनी साथ कशी होती ते सांग. त्याच्याशिवाय तर होऊ घडूच नाही शकत ते. कारण मी जसं सांगितलं की माझ्याकडे कदाचित गळ्यात जो सूर आला तो आईकडनं आला, त्यामुळे तो एक तिला आनंद खूप होताच. आणि आमच्या पूर्ण खानदानात म्हणजे माझ्या वडिलांच्या साईडचं जे होतं तिथे तर कोणी जास्त कोणी असं या इथपर्यंत जाणारं कोणी नव्हतं. परफॉर्म करणारं कोणी नव्हतं. कोणी गाणारे असतील पण परफॉर्म करणारं कोणी नव्हतं. तर त्यांच्या हिशोबाने तुलाही माहिती आता तुम्ही जसं स्टार आहात तसं आमच्या घरात आम्ही स्टार आहोत. बरोबर. तर त्यांचं ते कौतुक होतंच. पण घरून नोकरी आणि ज्या काळात मी नोकरी पण करायचो तेव्हा दोन्ही सांभाळणं हे नॅचरली घरच्यांवर तो याचा. कारण मला घराकडे बिलकुल लक्ष द्यायची गरज पडायची नाही अजूनही. तसं मी बाहेर माझं टुरिंग जास्त करून बाहेरच असतं तर नॅचरली त्याच्यात माझे म्हणजे आई वडील जेव्हा होते तेव्हा तेही त्यांचं लक्ष असायचं. बायको माझी ती लेक्चरर असून ती या सगळं सांभाळणं, त्यामुळे मला इथलं बिलकुल माझ्याकडे तो एक तर निश्चिंती असते. तुम्ही परफॉर्म पूर्णपणे करू शकता. बरोबर. तुझे परफॉर्मन्स मी बघितलेले आहेत कायमच. मला एक मी ऑब्झर्व केलं की तुझी गातानाची जी एनर्जी असते ती कमाल असते. म्हणजे त्याचं आपण शब्दात वर्णनच करू शकत नाही अशी तुझी एनर्जी असते. तर त्या एनर्जी मागचं रहस्य काय ते मला जाणून घ्यायला आवडेल. ती एनर्जी जी आहे ती गॉड गिफ्टेड आहे. हे खरंच मी सांगू का, मला पण हा प्रश्न होता खूप वर्ष होता की ती आम्ही आपण जेव्हा स्टेजवर जातो तेव्हा आपण किती बऱ्याच वेळा आपली तब्येत खराब असते काय असतं पण तो रंगदेवता आपल्याला सांभाळतो. मला असं वाटतं की मला आपण ते जितकं सिरियसली आपण पॅशनेटली आपण जेव्हा करतो ना तेव्हा आपोआप तो रंगदेवता आपल्याला सांभाळतो. त्यामुळे ती एनर्जी जी आहे ती गॉड गिफ्ट आहे. आणि ती किती एनर्जी आहे हा माझाही प्रश्न होता. मला स्वतःला हा प्रश्न होता की आपली एनर्जी आहे किती. की आपण एक म्हणतो ना की सगळे मला खूप घामाघूम होऊन जातो बऱ्याच वेळा परफॉर्म करताना पण तरी माझ्यात परत पुढचं काय आहे तो शोध घ्यायला मी एक प्रयत्न केला. 2017 साली मी एक मोठा इव्हेंट घडवून आणला आणि तेव्हा परत मी माझं जे आदर्श त्यापैकी सचिन तेंडुलकर माझे आदर्श आहेत. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाला त्याला डेडिकेट करताना त्याच्या म्हणून एक मी वर्ल्ड रेकॉर्डचा अटेम्प्ट केला. बरोबर. तो परत तो म्हणजे इंटरनली माझा एक तो प्रयत्न होता की माझी एनर्जी काय आहे किती आहे ते बघायचा प्रयत्न होता. तर माझे दैवत म्हणजे दोन आहेत तसे. रफी साहेबांच्या गाण्यांनी मी सुरुवात केली होती पण हळूहळू स्टेज परफॉर्म करताना मला कळलं की मी जो एक स्कूल असतो आपण जो कुठल्या स्कूलला बिलॉंग करतो तर मी किशोर कुमार यांच्या स्कूलला बिलॉंग करतो. आणि किशोरदांची जी मस्ती आहे ती एक नॅचरल मस्ती जी आहे ती आहे. आणि जितकं तुम्ही नॅचरल असता स्टेजवर तुम्ही कॉपी करायला गेलात तर नाही, तुम्ही नॅचरल असता म्हणून ते लोक पसंत करतात. त्यामुळे किशोरदांचा जॉनर होता. तर किशोरदांच्या गाण्यांचा मी एक वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट केला आणि तो 2017 साली तेव्हा तो आपल्या बालगंधर्वला तो सक्सेसफुली झाला. 165 गाणी मी सलग गायलो आणि 16.5 तास. तर मला ते करत असताना माझे म्युझिशियन्स जे होते माझी टीम जी होती ती थकून गेली. मी अजून 25 गाणी गाऊ शकलो असतो. मी 200 पर्यंत जाऊ शकलो असतो पण ठीक आहे. मग ते तेव्हा तिथे झालं. आता तो अजून मी शोधात आहे की किती आहे माझी. नाही आणि तू आता म्हणलास तसं की किंवा मी प्रेक्षकांनाही सांगेन की माझा फक्त मामा आहे म्हणून मी कधीच असं कौतुक आणि माझा मामा कारण माझा दुसरा पण मामा आहे जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अमोल काळे की ते त्याला पण तुम्ही चॅनलवरती बघताय. पण आम्ही सगळेजण कलाकार म्हणून खरंच प्रशांत मामाचे फॅन आहोत की ज्या पद्धतीने तो या सगळ्या गोष्टी करतो ज्या एनर्जीनी त्याचं आता थोडंसं रहस्य आपल्याला त्यांनी सांगितलं त्यामुळे मी. पण आणि याच्यात कारण हेही आहे की मी जे काही सादर करतो ना ही प्रसिद्ध गाणी आहेत सगळी. बरोबर. इफ बॉलिवूड हा जो प्रकार आहे हे सगळी प्रसिद्ध गाणी आणि त्याचे व्हिज्युअलाइज आपण मोठ्या मोठ्या हिरोजवर ही गाणी आपण बघितली आहेत. बरोबर. त्यामुळे खूप सोपं असतं आमच्याकरता की त्याला त्याच्यातनं तारीफ मिळवणं. बरोबर. पण तुम्ही लोक जे करता म्हणजे आता अमोल जे करतो ते कठीण याच्या करताय की ते क्लासिकल बेस्ड असणं हे असतं त्याच्यातनं तुम्ही ते क्रिएट करणं ते जास्त आम्ही माझ्या हिशोबाने ते खूप कठीण आहे.
आपण पुढे जाऊया आता की या सगळ्या तुझ्या म्युझिकल जर्नीमध्ये तुला अनेक पुरस्कार मानसन्मान मिळालेले आहेत, तर त्यापैकी काही जे तुझ्या लक्षात येत आणि त्या आठवणी की तू अगदी लगेचच तुला हा प्रश्न विचारल्यावर जे तुझ्या लक्षात येतं? दोन तीन आहेत असे तर खूप आम्हाला, म्हणजे या म्हणजे मी म्हणेन की मानसन्मान किंवा आपल्याला जे अवॉर्ड्स मिळतात ना, हा एक तो लोकांचं प्रेम असतं आणि एक तो एक एक एनर्जी अजून त्याच्यातनं आपल्याला ती येणं, आपण जे काही सादर करत असतो त्याच्या अजून स्फूर्ती मिळत जाते. तर त्याकरता सगळ्यात पहिलं तर मी माझी जो हा जो अटेम्प्ट होता एनर्जी माहिती करायचा, पण त्याच्याकरता एक हेही होतं की एक ट्रिब्युटही होतं की मी ज्यांच्या नावाचं मी खातोय, मी असं म्हणेन किशोरदांच्या गाण्यांना सादर करून मी लोकांचं प्रेम मिळवतो, इतकं लोकांना त्याचा म्हणजे आवड आहे, त्यांना त्याचं इतकं आम्हाला प्रेम मिळतं, तर त्यांना एक ती त्यांना एक हा ट्रिब्यूट होती. तर ते जे ते करू शकलो ते आणि एक माझ्या मते मला जे आत्ता रिसेंटली एक मला अवॉर्ड मिळालं ते माझ्याकरता खूप म्हणजे मला लक्षात राहील, कारण ज्या कॉलेजमध्ये मी म्हणतो तुला की ॲडमिशन मिळणं खूप कठीण होतं आयुष्यात सगळ्यांना, आम्हाला त्या इंजिनिअरिंग कॉलेज खूप प्रसिद्ध कॉलेज आहे, LIT नागपूर, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, UDCT नंतर ते दुसरं कॉलेज होतं, तिथलं आमचं एक खूप मोठं ॲल्युम नाही आहे, खूप जुनं कॉलेज आहे ते, खूप मोठं ॲल्युम नाही आहे, त्याच्यातल्या त्या ॲल्युम नाहीकडनं मला यावर्षी ज्वेल ऑफ LIT अवॉर्ड मिळाला. आणि त्याच्यात माझ्याकरता खास काय होतं की त्याच्यात सगळे सायंटिस्ट लेवलची लोकं होती, पण मला आर्ट्स परफॉर्मिंग आर्ट अँड क्रिएटिव्हिटी या साईडला मिळालं, आणि ते कुणानंतर मिळालं हे जास्त महत्त्वाचं आहे. 2017 ते सुरू झालं आहे, पण याच्या आधी ते अवॉर्ड फक्त त्या कॅटेगरी करता हरीश भिमाणेजींना मिळालं. तर माझ्या मते ते खूप मोठं खूप मोठं नाव आहे. आपण महाभारत आपण ज्यांचा ऐकलंय ते सगळं, तर ते आमच्या कॉलेजचे पास आउट होते, तर त्यांना ते मिळालं होतं आणि नंतर मला मिळालं, ते माझ्याकडे खूप मोठी गोष्ट आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. प्रशांत मामा, आता अनेक सहकलाकारांबरोबर तुझा काम करण्याचा म्हणजे तो योग असतोच, पण मग असा एखादा गमतीशीर किस्सा किंवा एखादी आठवण जी तुझ्या कायम लक्षात आहे? खूप गमतीशीर किस्से आहेत, पण मी त्यात एक किस्सा मी असे एक असं मी विचार करतो आहे की जेव्हा आपण कलाकार कधी रिटायर होत नसतो पण असं पुस्तक लिहू शकतो इतके असे, पण ते फक्त माझी मेमरी मला ते लक्षात ठेवायच्या हिशोबाने राहायला पाहिजे. मी जसं किशोरदांच्या लाईव्हली गाण्यांकरता नोन आहेत, लोकांना ते आवडतं आणि ते नॅचरली सादर होतं, तर काही वर्षांपूर्वी मधुरा दातार आणि मी असा एक SD बर्मन थीमचा शो होता आणि तो होता आपल्या पुणा क्लबमध्ये होता, आणि तिथे पूर्ण हाऊसफुल ऑडियन्स होतं, खूप छान ऑडियन्स होत होतं, आणि त्याची आमची रिहर्सल झाली आधी, तर तेव्हा सगळे सचिन जांभेकरपासून सगळी खूप एकदम एक्सपर्ट मंडळी सगळी होती त्याच्यात वाजवणारे, आणि नेमकं एक गाणं आमचं जे होतं त्याच्यातलं 5 रुपया 12 आणा, तर ते गाणं जे होतं ना ते तिनी जास्त म्हटलं नव्हतं मधुराने, तर ते ती सारखी याच्यात म्हणत होती की अरे मला ते गाणं नीट येत नाही नीट येत नाही, अरे अरे काही नाही, मी तिला शहाणपण करून शिकवत होतो, म्हणजे तिला हे सांगत होतं अरे इधर असं आहे इधर इथे तसं आहे, तर मी सांगत होतो ना तर तो सचिन दादा तिथून म्हणला तू सांगतोस ना तूच गडबड करशील बघ असं म्हटला तो. मी बोलला अरे मी का गडबड करेन, मी 50 वेळा म्हटलेलं आहे गाणं मी का करेन. आमचं झालं ते कार्यक्रम सुरू झाला, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मध्ये ते गाणं होतं, आणि नेमकं काय माझी सवय, मी काहीतरी माझी डायरी असते, मी काही गाणं बघून गातो मग तसं नाही, पण माझा एक रेफरन्स असतो समोर की एक शब्दांचे याच्याकरता नको, तर ते ठेवलं होतं माझ्या स्टँडवर ठेवले होते, आणि नेमकं ते सादर होतं, मी आपल्या मस्तीत गातोय सुरू करतो आणि ते, आणि तिने काही आणलेलं नव्हतं, तिने ते तिचं टॅबलेट जे काही होतं ते तिने त्या माझ्या डायरीवर ठेवलं, आणि मी गाता 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 एकदम मी एकदम आणि माझं त्या शब्दाकडे लक्ष गेलं आणि एकदम माझे शब्दच गायब तिथे टॅब ठेवलेला आणि मी ते विसरून गेलो आणि मग ते ला 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 केलं, मग तिथे मी गडबडलो एकदम, माझा एक्सपेक्टेड नव्हतं ते गडबडलो आणि मी ला 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 केलं आणि एकदम सगळेच्या सगळे जेवढे कलाकार होते हे माझे सगळे सगळ्यांनी हा करू असं केलं की हा मग गालेलं गडबड असं, तर ते इतकं ते बीटमध्ये झालं, इतकं ते मीटरवर पडलं ते सगळं की सगळ्यांना कोणाला कळलं नाही, म्हणजे पब्लिकला नाही कळलं, ला 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 बोललं नाही 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 जब तक तुम बता जब तक 5 रुपये 12 आणे नाही दोघे तब तक मी नाही जाऊंगा म्हणून ते बी बोलता मी ते टॅप बाजूला, आणि मग ते तर मला हे वाटत होतं की यार गडबड तर केली आता काय करायचं, तर काहीतरी अभि पाप तो कर दिया अभि धुना पडेगा उसको, तर
ते कार्यक्रम म्हणजे तो गाणं संपता संपता मी काय करायचं म्हणून मग ते जे त्याच्यात ते शेवटची लाईन जी आहे त्याची पाच रुपया बर आना मारे ग भैया ना 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 पाच रुपया बर आना बर आना बर आना असं करून तो पूर्ण वरती जातं आणि असं तिथे गाणं संपतं. तर ते जसं जसं ते गाणं वरती गेलं तसा तसा मी असा हळूहळू हळूहळू ती पोज घेतली आणि पूर्ण साष्टांग नमस्कार घातला तिला. बापरे, तर तिला ते एक्सपेक्टेडच नव्हतं, कोणालाच एक्सपेक्टेड नव्हतं. इतकं ते कॉमिकल झालं ना ते सगळं की लोकांना हे झालं की अरे काय यार काय वा 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 करून तर सगळं जे काही मी आधी गडबड केली होती ते सगळे विसरले आणि ते याच्यात अंटीमा नंतर माधुरा म्हणते अरे काय असं तू काय सांगत जा तू काय करत असशील तर असं करून सांगत काय तर ते असं ते झालं. अशा त्या गोष्टी कराव्या लागतात की लाईव्ह परफॉर्म करताना आपण काही गडबड करतो ते लोकांना न कळता ते आता ती 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 स्मार्टनेस आली. क्या बात आहे, क्या बात आहे, खूप मजा आली खरंच. हा लक्षात राहणाराच असा किस्सा होता. आता आता सगळ्या गोष्टी अशा थोड्याशा फन पार्टकडे गेलेल्या आहेत तर पुढचा पण प्रश्न असा थोडासा फन गेम असं म्हणू शकतो आपण त्याला. मी तुला काही गायक गायकांची नावं सांगणार आहे आणि त्या व्यक्तीचं वर्णन तुला एकाच शब्दात करायचंय. म्हणजे मला माहिती आहे हे थोडंसं अवघड आहे, कुठलाही शब्द पण एकच, इंग्लिश हिंदी मराठी काही चालणार आहे. पहिलं नाव किशोर कुमार. हरफन मौला. क्या बात आहे. दुसरं नाव मोहम्मद रफी. देवतुल्य. क्या बात आहे. मुकेश. खूप कठीण. लता मंगेशकर. सोलफुल. आशा भोसले. वादळ. एस पी बालसुब्रमण्यम. क्लासिक. क्या बात है. कुमार शानू. सुपर. आणि शेवटचं उदित नारायण. फॅन्टॅस्टिक. क्या बात है. वा खरंच हा गेम खेळून मला पण मजा आली आणि खरंच कमाल. आम्ही ही गाणी स्पेशली याच्यात कुमार शानू उदित नारायण हे जे नाव घेतलीस ना हे खूप मला आवडलं. कारण काय होतं बरेचशी ही जी गोल्डन इरामधली जी सिंगर्स आहेत ना इवन सोनू निगम मी म्हणतो मी माझ्याकरता मी गाणं सुरू करणं हे मी विसरून गेलो तुला सांग. बरोबर बरोबर. गाणं मी सुरू केलं हे सोनू निगम मुळे सुरू केलं. सोनू निगम जी मुळे सुरू केलं असं मी म्हणेन. कारण कॉलेजमध्ये असताना ज्या काळात मी गाणी ही ऐकत होतो सगळी तेव्हा असा कोणी याचं ते रफी की यादे म्हणून त्यांचं ते आलं होतं तेव्हा ती सिरीजवर मी सगळी ती गाणी तर सगळे कॅसेट्स 20 व्हॉल्युम्स होते सगळे विकत घेतले होते आणि रफी साहेबांची गाणी मी सोनू निगमच्या आवाजातली ऐकायचो. कारण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की कोणी मुलगा जवळपास माझ्याच वयाचा तो यार इतका जवळ कसा काय गाऊ शकतो रफी साहेबांना. मला हिंमतच नाही व्हायची कधी ती ऐकून ते कसं मॉड्युलेट कसं करायचं त्या एकाच गाण्यामध्ये खालचाही सुर आणि वरचाही एकदम त्यांनी गाठलाय कसं केलंय त्याला ऐकून मला ती हिंमत वाढली आणि मी गायला सुरू केलं. त्यामुळे हे नंतरचे जनरेशन पण खूप महत्त्वाचे खूप खूप. क्या बात आहे. आता इतकी सगळी गायक गायकांची नावं पण ऐकली तर एक गाणं मला ऐकायला आवडेल. अरे खूप खूप सारी गाणी आहेत. मी किशोरदांचंच गाणं एक एक थोडंसं जे ज्या गाण्याला म्हणजे बऱ्यापैकी एक रोमॅन्टिक गाणं आहे त्याला खूप चांगली दाद मिळते असं मी म्हणेन. खूप लोकांना आवडतं हे गाणं आहे. ऐसे न मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा तुमको मैं चुरा लूंगा तुमसे दिल में छुपा लूंगा. ऐसे न मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा तुमको मैं चुरा लूंगा तुमसे दिल में छुपा लूंगा. तेरे दिल से है दिलबर दिल मेरा कहता है प्यार के दुश्मन लोग मुझे डर लगता रहता है. अरे थाम लो तुम मेरी बाहें मैं तुम्हें संभालूंगा तुमको मैं चुरा लूंगा तुमसे दिल में छुपा लूंगा. ऐसे न मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा तुमको मैं चुरा लूंगा तुमसे दिल में छुपा लूंगा. क्या बात है.
ग्रेट ग्रेट ग्रेट. पण तरी स्टेजवर जेव्हा सगळे म्युझिशियन्स असतात तेव्हा जास्त मजा येते. तो रंग देवता आपोआप क्रिएट करतो. बरोबर, अगदी बरोबर. खूप खूप छान, खूप मस्त वाटलं. शेवटचा प्रश्न एक विचारते की आत्तापर्यंत खूप गोष्टी मिळवलेल्या आहेस, इथून पुढे काय वाटतं आणि काय मिळायला पाहिजे आणि काय मिळवायचं राहिलंय? मी जे काही मिळालंय ते तर खरंच मी म्हणतो जसं की स्वप्न होतोय, एक हा विचारही नव्हता केला. मी ज्या किशोरदांची मी गाणी गातो, 87 ते गेले, तर तोपर्यंत खरंच ते जर आपल्याला कळलं असतं की आपण हे सगळं करणार आहोत पुढे, मी कसंही करून मी कुठूनही जाऊन त्यांना एकदा तरी भेटलो असतो, पण ते तेव्हा माहीत नव्हतं. पण जे मिळालं ते खूप त्यांची कृपा आहे असंच म्हणेन मी. पण खऱ्या अर्थाने जे काही मिळवायचं आहे ते स्वतःचं गाणं, म्हणजे आम्ही प्लेबॅक देतो, पण एक एक असं गाणं ज्याच्यामुळे तुमची ओळख असेल. आत्ता जी गाणी ज्या गाण्यांमुळे मला ओळखलं जातं ती सगळी अशी गाणी आहेत की जी प्रसिद्ध ऑलरेडी आहेत. तो लाईव्ह एक्सपिरियन्स लोकांना पाहिजे असतो स्टेजवरचा, तर त्याकरता आम्ही एक माध्यम आहोत. की आता किशोरदा नाही आहेत, रफी साहेब नाही आहेत किंवा आहे, पण तो परत त्यांना तो अनुभव करायला मिळतो, रिवाईव्ह होतात ती गाणी, त्यामुळे ती तो एक भाग वेगळा झाला. पण एक स्वतःचं गाणं क्या बात है, ते छान बघू आपल्या. अगदी. प्रशांत मामा, या बोलू कौतुके मित्रांमधील कलाकारच्या या सिरीजच्या निमित्ताने आजच्या एपिसोडमध्ये तू आलास, त्यामुळे स्वामिनी व्लॉग्सकडनं आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाकडनं एक छोटीशी भेट तू स्वीकारावीस. धन्यवाद या पूर्ण तुझ्या सिरीजला, बोलू कौतुके सिरीजला खूप खूप माझ्या शुभेच्छा. आणि सर्व जितकेही ऐकणारे बघणारे आहेत सर्वांना मी एवढंच म्हणेन की सगळे एपिसोड्स आणि तिच्या अजून बरेच काही ॲक्टिव्हिटीज ती करते, ते सगळ्यांना तुम्ही तुमचं प्रोत्साहन असू द्या, तुम्ही बघा आणि तुम्ही सगळ्यांना फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करा. कारण एक एक कलाकार जो असतो तो वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्या आपला सगळं काही त्याच्यात ओतत असतो. ती खूप स्वतः एक खूप उत्तम गायिका आहे, उत्तम ती तिच्यात मे हर हुन्नरी आहे ती. मी आमच्याकरता ती म्हणजे चाइल्ड प्रॉडिजी ती आहेच, ती त्याच्यात काही वादच नाही आहे. पण जसं मी म्हटलं की आम्ही बऱ्याच शिकत असतो, तसं तुलाही बघून आम्ही बऱ्याच काही हा प्रकार, पण हे करणं इतकं सक्सेसफुली करणं या माध्यमातून तू इतकं चांगल्या लोकांशी अजून भेटत असशील, तर हाच तुझा असंच सुरू राहू दे. अजून खूप तू नावगर, जसं मी म्हणतो की माझं गाणं तसे तुझी गाणी तुला. क्या बात है, थँक्यू सो मच प्रशांत मामा. आणि मी आत्ता म्हणले तसं की या सिरीजमध्ये जे जे सगळे आलेले आहेत ते खऱ्या अर्थाने माझ्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच तुम्ही मोठे आहात, आणि हा खरं तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे की अशा सगळ्या गोष्टी मी करते. त्यामुळे थँक्यू सो मच तू आलास. खूप खूप आनंद. येस, थँक्यू. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा, आणि हा एपिसोड तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर स्वामिनी व्लॉग्स या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल आयकॉन दिले ते पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. धन्यवाद.